मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगली चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्यापैकी महत्वाची अट म्हणजे महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये. या योजनेसाठी राज्यभरात आतापर्यंत 1.5 कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. पण तरीही योजनेसाठी अद्यापही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचणी येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नारी शक्ती ऍप मधून ऑनलाईन अर्ज करता येत होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे आता अर्ज भरणं कठीण होऊन बसलंय. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज भरण्यासाठी एक वेबसाईट ही जाहीर करण्यात आली आहे. पण तरीही अनेक महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. असं असलं तरी काही महिलांच्या बँक खात्यांमध्ये 1 रुपया आलेला आहे, तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये 1 मेसेज सरकारकडून आलेला आहे. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचं निश्चित झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे. पण महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सध्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अनेक महिलांना अद्यापही अर्ज भरता आलेला नाही, तर 1.5 कोटी महिलांनी नोंदणी केल्याची देखील माहिती समोर आली आहे. ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईलवर 1 मेसेज सरकारकडून पाठवण्यात आलाय. हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे. युअर ऍप्लिकेशन नंबर फॉर MMLBY एज अप्रूव्ड WCDGOM महागाव, असा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे. तुमच्या देखील बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला 3000 रुपये जमा होणार आहेत. या योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी परभणीत बोलताना आणखी एक खुशखबर दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी वर्षाला लागणार आहे. अर्थ विभागाने तो निधी आम्हाला वितरित केला आहे. 17 तारखेचा पहिला हप्त्याचा निधीसह पुढचे 6 महिन्यांचा निधीची तरतूद केली आहे. त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे पुढचे 6 महिने तरी लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये मिळणार हे निश्चित आहे.